आपल्या शरीराच्या इतर भागांपेक्षा आपली काख थोडीशी काळी असणं साहजिक आहे आणि ते नॅचरलसुद्धा आहे. पण जर आपली काख खूप जास्त प्रमाणात काळी पडली असेल तर ते आपल्याला स्वतःलाच अनकम्फर्टेबल वाटायला लागतं, बरोबर? आपल्याला स्लीवलेस टॉप्स, ड्रेसेस, स्लीवलेस ब्लाऊज घालण्यावरसुद्धा बंधनं येतात. सो तुमचीसुद्धा काख खूप जास्त प्रमाणात काळी पडली असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुमच्यासोबत तुमची काळी पडलेली काख उजळण्यासाठी एक खूप सोपा आणि इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय सांगणार आहे. तो उपाय काय आहे ते तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी तुमची काख काळी पडू नये यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. सो जो मी उपाय सांगणार आहे त्यासोबत तुम्ही या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची काख उजळण्यास नक्कीच मदत होईल आणि त्याचा कलरसुद्धा मेंटेन राहील. टिप नंबर 1, जास्त टाईट कपडे घालू नका. आता आपण बऱ्याचदा असे कपडे घालतो जे आपल्याला काखेच्या खाली फार टाईट होतात, त्यामुळे काय होतं ना, त्या जागी घर्षण होतं आणि तिथली स्किन इरिटेट व्हायला लागते आणि त्यामुळे ती स्किन काळी पडू लागते. टिप नंबर 2, डिओड्रंटचा अतिप्रमाणात वापर करू नका. आपण काय करतो, डिओड्रंट घेतो आणि अगदी बिनधास्तपणे भरपूर डिओड्रंट आपल्या काखेत मारतो, पण त्या डिओड्रंटमध्ये जे केमिकल असतात त्याने तुमची काख काळी पडू शकते. सो मोस्टली ट्राय करा की तुम्ही कोणताही डिओ डायरेक्ट तुमच्या त्वचेवर न मारता तुमच्या कपड्यांवर वापरताय, आणि डिओ विकत घेताना चांगल्या क्वालिटीचा डिओ विकत घ्या, म्हणजे तुमची त्वचा त्याने खराब होणार नाही. टिप नंबर 3, काखेच्या खालचा भाग स्वच्छ ठेवा. तुम्ही कोणताही साबण किंवा मग बॉडी वॉश वापरत असाल, मेक शुअर करा की तुमच्या काखेखालची त्वचा व्यवस्थित क्लीन राहील. टिप नंबर 4, पौष्टिक आहार घ्या. आपण जे खातो ते आपल्या त्वचेवर रिफ्लेक्ट करत असतं, त्यामुळे तुम्हाला जर तुमची स्किन व्यवस्थित ठेवायची असेल तर भरपूर फळं आणि भाज्या खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. टिप नंबर 5, काखेच्या खालच्या त्वचेला एक्सफोलिएट करा, म्हणजे तुमच्या काखेखालची जी मृत त्वचा आहे ती निघून जाईल आणि त्यामुळे काखेचा काळेपणासुद्धा निघून जाईल. आता हे एक्सफोलिएशन करण्यासाठी तुम्ही एकतर मार्केटमध्ये जे स्क्रब्स मिळतात किंवा एक्सफोलिएशनसाठी जे प्रोडक्ट्स मिळतात ते वापरू शकता, किंवा मग मी आज जो घरगुती उपाय सांगणार आहे तो करू शकता. सो येस, हा सोपा घरगुती उपाय नेमका काय आहे हे जाणून घेऊयात. सो ही जी रेमेडी आहे ती बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले घ्यायचं आहे 1 चमचा मुलतानी माती. सो इथे मी 1 चमचा मुलतानी माती घेतली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1/2 चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. तुम्हाला जर लिंबाच्या रसाची ॲलर्जी असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता आणि त्याच्या जागी काकडीचा रस किंवा टोमॅटोचा रससुद्धा मिक्स करू शकता. मोस्टली ट्राय करा की टोमॅटोचा रस मिक्स करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 2 चमचे गुलाब पाणी ॲड करायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. गुलाब पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, डिपेंड करतं तुमची पेस्ट कशी पातळ होते त्यावर. ते व्यवस्थित फक्त इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले पाहिजेत. सो अशी एक छान मीडियम कन्सिस्टन्सीची पेस्ट तयार करायची आहे. आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्सवरती लावून घ्यायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजा हे तुमचे अंडरआर्म्स आहेत तर याच्यावरती तुम्हाला ती पेस्ट लावून 3 मिनिटासाठी, ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटासाठी छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अंडरआर्म्सच्या खाली तुमच्या काखेच्या खाली छान स्क्रब करायचं आहे. सो एकदा का अंडरआर्म्सला स्क्रब करून झालं की 10 मिनटासाठी तुम्हाला ती पेस्ट तशीच तुमच्या काखेवरती ठेवायची आहे आणि 10 मिनटानंतर साधापणाने तुम्हाला ते धुवून टाकायचं आहे. हे तुम्हाला आठवड्यातून मिनिमम 2 तरी रिपीट करायचं आहे. हळूहळू तुम्हाला तुमच्या काखेखालच्या स्किनमध्ये खूप छान डिफरन्स दिसून येईल. सो येस, हा जो घरगुती उपाय आहे तो तुम्ही आठवड्यातून किमान 2 तरी नक्की वापरा. हळूहळू तुम्हाला तुमच्या काखेमध्ये बराच फरक दिसेल. प्लस तुम्ही जर तुमच्या अंडरआर्म्सना शेविंग करत असाल तर शेविंग करण्याच्या आधीसुद्धा एक्सफोलिएशन करणं फार महत्त्वाचं असतं. सो हा उपाय तुम्ही शेविंग करायच्या आधीसुद्धा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सना शेव करू शकता. सो येस, हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 नियमितपणे ट्राय करा. हळूहळू तुम्हाला याचा नक्की रिझल्ट मिळेल आणि नॅचरल गोष्टी आहे. सो नॅचरल गोष्ट काम करायला टाईम लागतो, बट तुम्ही जर रेग्युलरली कन्सिस्टंटली वापरताय तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि कोणताही उपाय करताना, भलेही तो नॅचरल असो किंवा तुम्ही बाजारातून कोणतंही प्रोडक्ट आणताय, ते वापरण्याआधी पॅच टेस्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
तो पॅच टेस्ट करा आणि मगच कोणताही जो उपाय तुम्ही तुमच्या शरीरावर वापरताय तो ट्राय करा. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.